कोरोना नियम मोडणाऱ्यांवर धडाकेबाज कारवाई सुरू करण्यात आली आहे. दुकानदारांवर जबर दंड लावला जातोय. महापालिकेची पथकं लग्न सोहळ्यांमध्येही तपासणी करायला लागली आहे. कोरोना नियम मोडणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई. दुसऱ्यांदा बिना मास्क सापडल्यास 50,000 दंड. लग्नाच्या बरातींमध्येही महापालिकेची झाडा झडती. कोरोना नियम मोडणाऱ्यांवर नाशिक महापालिकेनं कारवाईला सुरुवात केली आहे. दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग न पाळणारे आणि मास्क न लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. दुकानदार पहिल्यांदा दोषी सापडल्यास दुकानदाराला 5,000 दंड ठोठावला जातोय, तर दुसऱ्यांदा सापडल्यास 50,000 दंड आणि दुकान सील करण्याची कारवाई केली जाते. आता जी कारवाई इतकी जोरात चालू आहे, 3 दिवसात जवळजवळ 45,000 अंदाजे मास्क न वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग दुकानात न ठेवणे 5,000 आणि विदाऊट मास्क 2,000 होते, पण कालपासून 1,000 अंदाजे असं 45,000 3 दिवसात आम्ही दंडात्मक कारवाईचा माननीय आयुक्त साहेब आणि शासनाच्या गाईडलाईननुसार दंडात्मक कारवाई चालू आहे. लग्नाच्या वरातीवरही महापालिका अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केली आहे. या अगोदर पण लग्नामध्ये वरातीला थांबून आम्ही पूर्व विभागामार्फत नवरदेव नवरीला एक मास्क म्हणजे दंडात्मक कारवाईचा आयर 200 रुपयाची पावती पण दिली. लोकांना याच्यात असं दिसतंय, याच्यात गांभीर्य नाहीये. मेन म्हणजे त्यांना जर बोलला पण मास्क घाला, मास्क हे हनुवटीच्या खाली असतं, ते सांगायला गेलं तर असतं काय, काही जण म्हणतात काय कोरोना संपला. अरे बाबा, कोरोना संपला नाहीये. लोकांमध्ये बेफिकिरी आहे हे महापालिका अधिकारी मान्य करतात. या बेफिकिरीची मोठी किंमत समाजाला मोजावी लागण्याची शक्यता आहे. अभिजीत सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना पुण्यातील कथित भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणे 8 मार्च पर्यंत दिलासा मिळाला आहे. कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणे एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. खडसेंच्या याचिकेवर आज सुनावणी होती, मात्र ही सुनावणी आज पूर्ण होऊ न शकल्यानं पुढील सुनावणी 8 मार्चला होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई न करण्याची हमी ईडीनं कायम ठेवली आहे.